सतत पडणाऱ्या परतीच्या पावसामुळे इंदापूर तालुक्यातील ग्रामीण भागातील शेती अडचणीत आहे. शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेल्या पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय, त्यामुळे सरकारनं मदत जाहीर करावी अशी मागणी शेतकरी राजा करतोय. सतत पडणाऱ्या परतीच्या पावसानं डाळिंब, केळी, कांदा, मका, सोयाबीन या पिकांचं नुकसान झालंय. शेतकऱ्यांनी काढून ठेवलेलं मका आणि सोयाबीन शेतातच उगवून आल्यात, तर दुसरीकडे डाळिंब पिकाचं नुकसान होत असून फळ फुटण्याचं प्रमाण जास्त पाहायला मिळतंय. तालुक्यातील द्राक्ष पिकांवर बुरशी पडली आहे, बाजरीचं कणीस खराब झालंय, यामुळे तालुक्यातील गावांमध्ये पाहणी करून ओला दुष्काळ जाहीर करावा अशी मागणी शेतकरी वर्गातून होत आहे. जसं एक 15 दिवस झाले काढलेले मका, जसा जी परतीचा पाऊस चालू झालाय तसं ह्या पूर्ण ह्या मकाचं हे जे नुकसान झालंय, आता पूर्ण मका ही वाया गेली, हाताला लागत नसते. आता आमची एवढी शेतकऱ्यांची अपेक्षा आहे की सरकारने काहीतरी मदत केली पाहिजे. पूर्ण पावसाने मका 1 एकर ककडी पूर्ण गेलेले, काही राहिलेलं नाही. आता पूर्ण मका अशी झालेली, 1 एकर मका जे आहे जनावर सुद्धा खायला देते मका, अशी परिस्थिती झाली. होता होईल एवढं ह्या सरकारने शासनाने पूर्ण लक्ष घालून शेतकऱ्याला काही करून मदत दिली पाहिजे, नाहीतर शेतकऱ्यापेक्षा आता पर्यायच उरलेला नाही. बँकेचं जे पीक कर्ज काढलेलं आहे ते सुद्धा शेतकरी भरू शकत नाही, एवढं मोठं संकट आज शेतकऱ्यावर आहे. कुठलाही पुढारी, कुठलाही शासकीय अधिकारी आतापर्यंत तरी कुठं पंचनाम्यासाठी इकडं आलेला नाही. पूर्ण इकडं बघा तुम्ही, ह्या बाई पूर्ण मका पडलेले, जनावराला जरी नेऊन टाकली तरी जनावरं सुद्धा खायला ती पूर्ण सडून गेली मका, आणि ही अशी परिस्थिती झाली. कसं जगायचं शेतकरी? त्यामुळे आता या परिस्थितीत सरकार काय भूमिका घेणार याकडे संपूर्ण तालुक्यातील शेतकऱ्यांचं लक्ष लागून आहे.